नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मुंबईची लोकसंख्या किती असेल हो? 2 करोडच्या वरती मुंबईची लोकसंख्या. या मुंबईमध्ये सण उत्सव, त्याचबरोबर धोधो बरसणारा पाऊस, त्यानंतर तुंबणारे नाले आणि त्याचबरोबर वाहणारा कचरा, तरी देखील मुंबई तुम्हाला दुसऱ्या दिवशी स्वच्छ आणि सुंदर दिसते. रात्रीतून ही जादू कशी होते प्रश्न पडायला पाहिजे ना, की नेमके हे जादूगार कोण आहेत. इथे करोडो लोक कचरा करणारे आहेत आणि त्या करोडो लोकांची सेवा करणारे कर्मचारी नेमके कोण आहेत, कुठले हात या ठिकाणी सेवा देतात आणि कुठल्या हातांनी ही मुंबई स्वच्छ होते. प्रत्येक रस्ते स्वच्छ आणि सुंदर दिसतात आणि याचाच गौरव म्हणून देशामध्ये मुंबईच्या महापालिकेला गौरवण्यात आलंय. मात्र ही खरी कामगिरी करणारे कोण आहेत, याचे शिल्लेदार, याचे हकदार कोण आहेत, त्यांना आज आपण भेटणार आहोत. मुंबईचे खरे शिल्लेदार, खरे हकदार सफाई कामगार आहेत. सफाई कामगार मुंबईमध्ये काम करतात, त्यामुळे मुंबईचा रस्ता न रस्ता स्वच्छ आणि सुंदर राहतो. धोधो बरसणारा पाऊस असू द्या किंवा कुठलेही सण उत्सव, मिरवणुका असू द्या किंवा काहीही असू द्या, हे अगदी निस्वार्थीपणे काम करत राहतात. यांना कुठली जात, कुठला धर्म किंवा कुठलाही प्रांत नसतो. यांच्यासाठी फक्त सर्वसामान्य माणसाचं आरोग्य हे व्यवस्थित राहावं, त्यासाठी ते प्रयत्न करतात. स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून प्रत्येकाची सेवा करतात. याच सगळ्या मुंबईतल्या हिरोंसोबत आज आपण बोलणार आहोत आणि त्यांचं हे काम कसं सुरू असतं याचा एक आढावा घेणार आहोत. चला तर मग. मुंबई महानगरपालिका जी नॉर्थ वॉर्डमध्ये, म्हणजे आमच्या वॉर्डमध्ये परमनंट कामगार 1972 कामगार आहेत. ते दादर, माहीम आणि धारावीमध्ये विभागलेले आहेत. आणि या कामगारामध्ये मोटर लोडिंग, स्कॅव्हेंजर, परत ड्रेन अटेंड वगैरे अशा पद्धतीचे, स्लममध्ये काम करणारे कामगार, अशी त्याची विभागणी झाली. यामध्ये कामगार जो सकाळी 6:30 ड्युटी असते, 6:30 ते 1:30 वाजेपर्यंत, नंतर 2 ते 10 आणि 10 ते 5 अशा 3 शिफ्ट, म्हणजे 365 दिवस 24 तास काम करणारी ही यंत्रणा आहे. या ठिकाणी कामगार जे काम करतात ते लांब राहतात. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा अशा ठिकाणी पहाटे उठून इथं आलेला असतो. आल्यानंतर त्यांच्या एक रात्रीच्या वेळी त्यांची झोप झाली नसते. सकाळच्या वेळी आल्यानंतर त्यांचा कामाचा स्ट्रेस असतो. या ठिकाणी येणारा टनेजमध्ये येणारा कचरा आहे, तो साफसफाई करायची असते. अशा वेळी त्यांच्या आरोग्याची जबाबदारी महानगरपालिकेने निश्चित घेतलेली आहे. मला ठामपणे माहीत आहे की जी उत्तर विभागामध्ये तरी सर्वच कर्मचाऱ्यांना आपण हँडग्लोव्ज, मास्क, सेफ्टी गिअर्स दिलेले आहेत आणि त्यांचा वापर होतो की नाही यावरती आमचे जीओ मॉनिटर करतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे मॅक्झिमम कर्मचारी वापरतात. एका दुसऱ्या कर्मचारी थोडासा गलथानपणा करतो हेही मान्य करतो. साधारण 550-600 महिला कर्मचारी आहेत. त्या ज्या ज्या चौक्यांवरती काम करतात, म्हणजे ज्या ज्या सेक्शनमध्ये काम करतात, त्या सेक्शनमध्ये त्या चौक्यांवरती त्यांना म्हणजे युनिफॉर्म बदलणं वगैरे, याच्यासाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा महानगरपालिकेने निर्माण केल्या आहेत. काही ठिकाणी थोड्याफार कमी प्रमाणात आहेत, पण महानगरपालिकेचं यंत्रणा ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि प्रयत्नही सुरू आहेत. त्यांच्याकडूनही काम करत असताना त्यांची सुरक्षा आणि त्यांची काळजी घेण्यासाठी सेफ्टी गिअर दिले जातात. शिवाय त्यांना वेगवेगळे हेल्थ कॅम्प घेतले जातात. या जी नॉर्थमध्ये आम्ही सातत्याने हेल्थ कॅम्प आहेत किंवा मेडिकल कॅम्प आहेत, किंवा जर समजा त्यांना कधी काही अडचण आली तर ते डायरेक्ट जीओ सुपरवायझर, AHS यांच्या माध्यमातून मेडिकलच्या सेवा सुविधा उपलब्ध होतात. बरं, तर कामगारांना साधारणतः कचऱ्यामध्ये काम करतात, त्या कचऱ्यामध्ये काम करत असताना कामगारांना कुठेही खिळा लागू नये किंवा त्यांना कुठे काच लागून त्यांच्या पायाला इजा होऊ नये म्हणून ह्या टाईपचे सेफ्टी शूज त्यांना दिले जातात. ह्याचा थिकनेस आणि हे PVC मटेरियलचं हे चांगल्या क्वालिटीचे हे शूज असतात. त्यांना पुढे हे स्टीलचं प्लेट किंवा वाटी टाकलेली असते, ज्याच्यामुळे जरी हातोड्याने जरी ह्याला हॅमर केलं आपण तरी देखील याच्यामधनं त्यांना कसलीही इंजुरी होणार नाही. तसेच हे प्युअर लेदर आहे, त्या लेदरमधनं देखील कुठची वस्तू अशी म्हणजे शाईन फाईन अशी पेनेट्रेट केली तरी देखील ती जाणार नाही हे बघितलं जातं. आणि त्या पद्धतीचे शूज त्यांच्या त्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांच्या पायांची काळजी घेण्यासाठी वापरले जातात. रेनी सीझनमध्ये त्यांना हे गंबूट दिले जातात. रेनी सीझनमध्ये वॉटर लॉगिंग असतं, त्या वॉटर लॉगिंगमध्ये निदान अँकलेट्स आणि नी याच्या मधल्या पोर्शनपर्यंत त्यांना साधारणपणे प्रोटेक्ट केलं जातं.
हे अशासाठी प्रोटेक्शन आहे कारण का तुम्हाला माहितीच असेल की साधारणपणे लेप्टोस्पायरोसिस हा एक आजार आहे जो पाण्यामार्फत लगेच होतो आणि त्याचा प्रादुर्भाव आणि त्याचे जंतू हे साधारणतः जमिनीपासून 1 फुटापर्यंत वर चढले जातात म्हणून त्यांना हे पाण्यामधनं दुसरा कसलाही प्रादुर्भाव होऊ नये आणि जास्त करून लेप्टोस्पायरोसिस सारखे आजार होऊ नये म्हणून त्यांना हे प्रोटेक्टिव्ह गिअर म्हणून हे गंभूर दिले जातात पावसाळ्यामध्ये. तसेच त्यांचा एक रेनकोट असतो तो हा त्यांच्या स्वतः शरीराच्या सेफ्टीसाठी दिला जातो. हे हँडग्लोव्ज आहेत, हे हँडग्लोव्ज देखील रब्बर मटेरियलचे आहेत पण हे इंटरनॅशनल स्टँडर्डचे हँडग्लोव्ज दिलेले आहेत. या ह्यांची जवळजवळ त्यांची एक्सपायरी 75 डेजची आहे. हे तुम्ही कुठच्याही पद्धतीने कसेही हे जरी वापरले तरी हे कुठूनही फाटणार नाहीत. हे त्या क्वालिटीचं हे स्टँडर्ड आहे. हे मेड इन मलेशिया घेतलेलं आहे. हे महानगरपालिकेला जवळजवळ याची किंमत सध्या 150 रुपयापर्यंत एक पेअर अशी ही आहे. ही कामगारांना 75 दिवसासाठी हा पेअर दिला जातो. नंतर हे मायक्रॉन्स म्हणजे 5 मायक्रॉन ते 9 मायक्रॉन्सपर्यंतच्या थिकनेसचे हे मास्क दिले जातात जेणेकरून कसलंही बॅक्टेरियल इन्फेक्शन त्यांच्या नाकावाटे किंवा दुसरा कुठचाही जंतू संसर्ग किंवा कीटक त्यांच्या नाका किंवा तोंडामधनं जाऊ नये म्हणून हे प्रोटेक्शन त्यांच्या मास्क म्हणजे चेहऱ्यावरती दिलेलं असतं. हे त्यांनी वापरणं गरजेचं आहे ह्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर हा रिफ्लेक्टिंग जॅकेट आहे. हे रिफ्लेक्टिंग जॅकेट म्हणजे कामगार हा काम करतो आहे हे जाणण्यासाठी, कारण का हे रिफ्लेक्टिंग असल्यामुळे आणि त्याला रेडियम बेल्ट्स असल्यामुळे रात्रीच्या वेळेला देखील ते काम करत असताना हे रिफ्लेक्ट होतात आणि हे रेडियमचं मटेरियल असल्यामुळे ते पूर्ण बाकी पूर्णपणे चमकलं जातं. त्यामुळे दुरून कुठूनही फार मोठ्या याच्यावरनं डिस्टन्सवरनं देखील कामगार तिथे काम करतो आहे हे ह्याला आयडेंटिफाय केलं जातं. त्यासाठी हे रिफ्लेक्टिंग जॅकेट्स त्यांना दिलेले आहेत आणि हे सर्व सेफ्टी गिअर्स म्हणून कामगारांना दिलं जातं जे महानगरपालिकेला सुप्रीम कोर्टाच्या सध्याच्या गाईडलाईन्सप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी कामगारांच्या सेफ्टीसाठी ह्या त्यांना दिल्या जातात आणि हे त्यांनी रोजचे वापरणे गरजेचं आहे आणि त्यांनी हे रोजचं वापरायला पाहिजे म्हणून आणि त्या ड्युरेबिलिटीचं दिलं जातं. मला वाटतं सेफ्टी शूज आम्हाला वर्षातनं 1 पेअर मिळते कामगारांना. गंबूटसुद्धा वर्षातनं 1 पेअर मिळते आणि युनिफॉर्मसुद्धा 1 पेअर दिला जातो. एकोणचाळीस वर्ष 39 इयर. नाव काय तुमचं? सिद्धार्थ अनु जाधव. काय वाटतं जेव्हा मुंबई साफ करण्याची पूर्ण जबाबदारी तुमच्यावरती असते आणि तुम्ही आहात म्हणून मुंबई स्वच्छ होते, काय भावना? भावना काय आहे, आमचं काम आहे ते आम्ही करतो आमचं. इतक्या वर्षापासून सेवा देतात मुंबईकरांसाठी, जे लोक कचरा करणारे असतात किंवा तुम्हाला जी जास्त प्रमाणात थोडंसं काम हलकं होण्यासाठी त्यांना काय काय सांगाल की त्यांनी स्वच्छ ठेवा, सुका कचरा ओला कचरा साईडला ठेवा, जेणेकरून पब्लिकला त्रास होणार नाही. माझं नाव दस्त हरीश मकवाना. हम्मी हम लोग मेरे को 15 साल हो गया कायम होके. कैसे लगता है काम करते वक्त जो आपको हैंड ग्लोव्स वगैरह दिया है वो आप
हैंड ग्लोव हम लोग इस्तेमाल करते हैं, जो सामान दिया ना वो हम लोग इस्तेमाल करते हैं। कैसा लगता है आपको मुंबई पूरा साफ करने के लिए? आप लोग हो इसलिए मुंबई साफ होती है, कैसा लगता है? नहीं अच्छा लगता क्योंकि खाली पब्लिक ने सहकार्य किया ना तो सब कुछ अच्छा होते हैं। पब्लिक के लिए क्या मैसेज? पब्लिक का बोलेगा तो कचरा जो है ना वो अपना डस्टबिन के साथ आएगा उतना अच्छा रहेगा। और फिश थैली जो है तो थैली तो बंद किया है नो डाउट उसके लिए, लेकिन क्या जितना प्लास्टिक का अपना कैरी बैग के साथ जाएगा उतना अच्छा रहेगा। हे स्वच्छतेचं काम असं सुरू आहे, पाहता पाहता इथला सगळा कचरा संपलेला आहे। हे खरे स्वच्छता दूत आहेत जे कचरा पूर्णपणे उचलण्याचं काम करतायत। कधी त्यांच्याकडे साधनं आहेत त्या साधनांच्या माध्यमातून करतात, तर कधी अवजड असेल तर त्यांना हाताने कचरा देखील उचलावं लागतो। खऱ्या अर्थानं कचरा करणारे प्रत्येक मुंबईकर आणि स्वच्छता करणारी ही मंडळी आहेत, आणि हीच मंडळी खरे याचे शिलेदार आहेत म्हणायला काही हरकत नाही आहे। स्वच्छता खरी हे करतात, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्या भावना। माझं नाव अनिल छटप्पा जाधव आहे, मला 6 वर्ष झाले इथं कामावर लागून। आम्ही तर कचरा उचलतोय, फक्त पब्लिक लोकांनी फक्त ओला कचरा सुक्का कचरा वेगळ्या वेगळ्या द्यावे, आम्हाला दोघं मिक्स करून देऊ नका, कारण की ओला कचऱ्यामधील लय घाण असतात आणि सुक्का कचरा एकदम सुक्के असतात, एकदम हलकेवाले। बाकी ह्याच्यावरती जात नाही, कामगारांची दुरावस्था होते दिसून येत म्हणून त्याचे रेनकोट त्याचा फाटून गेलेला आहे, फाटल्यामुळे तो असं कुठला काम करतो। प्रशांत हाटे, किती वर्षापासून काम करतो? मी 2007 पासून काम करतो। काय वाटतं काम करताना, पब्लिकचा रिस्पॉन्स कसा आहे? पब्लिकचा रिस्पॉन्स आता तुम्ही बघितला, असं ओपनली डंप पडतो ना हे असं पब्लिकने ओपनली नाही टाकता, की जिथं स्पॉट असेल कचऱ्याचे डबे असतील त्यात टाकलं तर अत्युत्तम असं ओपनली। मग आम्हाला पण मग इतर लोक काय म्हणतात की म्युन्सिपॅलिटी उचलत नाही। नमस्कार, माझं नाव अमित कृष्णा शेट्टे, मी असिस्टंट इंजिनियर म्हणून जी नॉर्थ विभागात काम कार्यरत आहे आणि माझ्या अंडर घनकचरा व्यवस्थापन हा विभाग आहे। आणि आपण दादर, माहीम आणि धारावी या 3 ठिकाणी आपण आपली सेवा महापालिकेची सेवा देतो आहे। तर पूर्वी जे कचऱ्याचं संकलन होत होतं ते त्याला एक प्रॉपर असं प्लान नव्हता, काही ठिकाणी आपले ओपन बिन्स होते, ओपन ट्रक्स होते, त्यातून ट्रान्सपोर्टेशन व्हायचं। तर जसं जसं कचऱ्याची वाढ होत गेली आणि डेव्हलपमेंट होत गेली तर महापालिकेने ते ओपन ट्रान्सपोर्टेशन वगळता त्यांनी एक क्लोज बॉडी व्हेकल्स वगैरे बनवल्या, ज्याला आपण कॉम्पॅक्टर म्हणतो टेक्निकली, तर त्या व्हेकल्स आपण आता सध्या यूज करतो आहे। आणि आपण महापालिकेच्या 3 पाळ्यांमध्ये त्या व्हेकल्स वेगवेगळ्या विभागात आपण पाठवतो आणि त्याला आपण हाऊस टू हाऊस सर्व्हिस म्हणतो। त्याच्या काही ठराविक वेळा आहेत, त्या वेळेमध्येच आपल्या त्या व्हेकल्स जातात आणि त्यावर असणारे कामगार प्रत्येक इमारती म्हणा किंवा कमर्शियल्स या ठिकाणावरून कचरा संकलन करतात आणि त्यानंतर तो कचरा आपला डम्पिंग ग्राउंडला जातो। फक्त एवढंच आहे की डम्पिंग ग्राउंडला जाण्यापूर्वी आपण काही वेळेला जर कचऱ्याचं वर्गीकरण केलेलं नसेल तर ते वर्गीकरण करून घेतो आणि त्याच्यासाठी आपले काही NGOs आपल्यासोबत आहेत, ते त्या कचऱ्याचं वर्गीकरण करतात आणि ओला व सुका असं वर्गीकरण झाल्यानंतर ओला कचरा हा आपल्या क्षेपणभूमीवर पाठवला जातो। सर, जे कचरा उचलणारे आहेत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काय पावलं उचलली जात आहेत आणि आणखी गाड्या दिवसभराच्या गाड्या तुम्ही ट्रान्समिशन आहेत, किती गाड्यांच्या फेऱ्या होत असतील? आता सध्या आपण ज्या आपल्याकडे मोठ्या व्हेकल्स आहेत तर त्यांना ज्या रूट प्लॅन आपण जो केलेला आहे तर त्यांचं 1 शिफ्टमध्ये 1 फेरी होते, त्याच्यानंतर दुसऱ्या मिनी व्हेकल्स आहेत त्यांच्या 1 शिफ्टमध्ये 2 फेऱ्या होतात आणि ज्या छोट्या व्हेकल्स आपण सध्या महापालिकडे आहेत की रस्त्यांची उपलब्धता किंवा ती जागा जी अरुंद रस्ते वगैरे तर ह्या ठिकाणी आपण काही छोट्या व्हेकल्स वापरतो, तर त्या आपण त्या 8 तासांच्या पाळीमध्ये त्यांना 1-5 फेऱ्या आपण करून घेतो आणि कचरा संकलन करतो। आणि तसेच कामगारांच्या सुद्धा आपण काळजी घेतो की त्यांना आपण हँडग्लोव्ज आहेत किंवा मास्क आहेत, शूज आहेत, हे आपण त्यांना पुरवित असतो आणि ते त्याप्रमाणे ते काम चालू असतं। नैदिक जाना होगा, बोल दे रे, बोल दे भाई। ये बटन दाबने से पेस खुल जाता है, नीचे ले।
निचले प्लेट निचले, इसको दूसरे दो नंबर बटन दाबने से ये नीचे होता है प्लेट, और तीन नंबर दाबने से जो है वो कचरा अंदर ले लेता है। अब ये कैसे अंदर जाएगा पूरा? हाँ, वो प्लेट आ रहा है उसके बाद ले जाएगा ये। ये बैंड हो रहा है, कचरा अपना ले रहा है ये। ये ऊपर जा रहा कचरा गाड़ी के अंदर बाइक। थैंक यू। गाड़ी आप चलाते हो? जी। कैसे कितने दिन में कितने ट्रिप होती है गाड़ी के? ये टाइमिंग के ऊपर है, एक टिप भी होता है, दो टिप भी होता है, इसका कोई गारंटी नहीं है। कैसा लगता है ये स्वच्छता का काम करने का? आपका भी थोड़ा हिस्सा है, आप गाड़ी चलाते हो इसलिए डंपिंग तक कचरा पहुंचता है। गाड़ी चलाने से पहुंचेगा ना मेरा। क्या कहोगे लोगों को जो कचरा फेंकते हैं, उनके लिए क्या कहना चाहते हो? दिन पे दिन आप कचरा देखते हो, बहुत ज़्यादा कचरा होता है सुबह से शाम तक। कैसा लगता है, क्या कहोगे लोगों को? तकलीफ तो होता है, मगर क्या करे, पापी पेट का सवाल है। जब कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्या इथे कचरा इथे पार्किंग केल्या जातात या गाड्यांचं आपण पाहू शकता। रोज सकाळी कचऱ्याच्या गाड्या आपल्या दारात येतात, त्या गाड्यांचं हे गॅरेज आहे। मोठ्या गाड्यांपासून छोट्या गाड्या देखील इथे पार्क केलेल्या आहेत। याच गाड्यांच्या माध्यमातून मुंबईचा कचरा हा डंपिंग ग्राउंडपर्यंत पोहोचवला जातो। कमीत कमी तरी 20-25 डबे। आणि या डब्यामध्ये छोट्या गाड्यांमधून कलेक्ट केला जातो का कचरा सगळा? आज छोट्या गाड्यातून म्हणजे 250 किलोचे जे डबे आहेत ते डबे तिकडून भरून घेऊन येतात, आणि ते भरून आणल्यानंतर ह्याच्यामध्ये खाली करतात। ते डबे ह्याच्यामध्ये खाली केले जातात, ह्यांना पेट्या बोलतात। आणि या पेटींना झाकण असतं, ते झाकण बंद असतं, कारण जंतूनाशीवरती होऊ नये, पेटीमध्येच बंद राहतात। आणि ते मग गाडी आल्यानंतर ते पेटीमध्ये टाकले जातात। या कर्मचाऱ्यांनी जे बूट दिलेले आहेत त्यांना ते का घातले नसावेत, किंवा ते वापरतात की नाही वापरत? कर्मचाऱ्यांना वेळेवर बूट देत नाही महानगरपालिका, त्याच्यासाठी त्यांच्याकडे जास्तीत जास्त तक्रार करावी लागते। मग ते त्याच्यानंतर त्यांना बॉन्ड त्यांना तयार करावा लागतो, त्याच्यानंतर मग ते AHS AE यांच्याकडे प्रस्तावना मांडावा लागतो, आणि ते प्रस्तावना मांडल्याच्या नंतर मग ते लोकं त्याची दखल घेतात, आणि दखल घेतल्याच्या नंतर मग ते त्यांच्याकडे 1-2 महिन्यांनी ते येतात। पण वेल निघून गेलेली असते, पावसाची वेल निघून गेलेली असते, आणि त्यांच्या मग साध्या चपलीवर त्यांना काम करावं लागतं, त्याच्यामध्ये त्यांना काच पत्रा सर्व काही त्यांना लागतात, आणि जे वाईट विषाणू जे असतात ते त्यांच्या पायाला चिपकलेले असतात, मग त्यांच्या पायांना गच करण्यासारखे असे रोग होतात, मग ते लवकरात लवकर बरे होत नाही, आणि महानगरपालिका त्यांना चांगलं योग्य ते असं चांगले ट्रीटमेंट देत नाही महानगरपालिकेचे गेले। या कर्मचाऱ्यांना पगार किती असतो आणि कामाबद्दल मोबदला कसा मिळतो? कामाबद्दला मोबदला म्हणजे प्रत्येकाच्या बेसिकवरती आहे, प्रत्येकाला त्यांच्या कुणाला 18,000 पेमेंट आहे, कुणाला 20,000 आहे, कुणाला 25,000 आहे, म्हणजे त्यांची सर्व्हिस जशीशी वाढतात तसं पेमेंट वाढतो। ह्यांचे भत्ते लवकरात लवकर त्यांना मिळत नाही, धान भत्ते यांना मिळा टाकल्या जात नाही, यांना हँड ग्लोव्ज लवकर मिळत नाही, यांना साबण लवकर मिळत नाही, यांना टॉवेल मिळत नाही, अजून टॉवेल वगैरे काही आलेलं नाही, साबण वगैरे काहीच आलेलं नाही, तर यांना हात धुण्यासाठी यांना काही साधन असं फक्त साबण, पण तो साबण पण खालच्या दर्जाचा असतो, एकदम हलक्या दर्जाचा।
आता कुठे टीव्ही सुचलं जा. ही मंडळी आता इथला कचरा सगळा गोळा करून निघाली आहे तर पुढच्या टप्प्यावरती पुढचा कचरा गोळा करण्यासाठी आणि पुढचे जे ठिकाणं आहेत ते स्वच्छ करण्यासाठी. क्लीनअप म्हणत ही सगळी फौज ठिकठिकाणी जाऊन स्वच्छता करते. मात्र यांच्या काही अडीअडचणी असतील याकडे देखील लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. रेनकोट पितो तो रेनकोट लगेच फाटतो अशा समस्या आहेत. जे बूट्स आहेत ते बूट्स वेळेवरती मिळत नाही आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना केल्या जात आहेत त्या मिळण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. मात्र हे दैनंदिन जीवनात कुठलाही संघर्ष किंवा कुठलीही टाळाटाळ न करता रोज काम करतात आणि रोज ही मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवतात. मुंबई स्वच्छ करण्यासाठी या खऱ्या स्वच्छता दूतांची फौज निघाली आपण पाहू शकता. हाच टनोटन कचरा गोळा करावा लागतो आणि मुंबई स्वच्छ करण्याची पूर्ण जबाबदारी या मंडळींवर असते आणि हीच मंडळी खऱ्या अर्थानं मुंबई स्वच्छ आणि सुंदर करतात. त्यामुळे मुंबई ही सर्वांना आवडती आणि सर्वांशी जान प्यारी अशी मुंबई ही स्वच्छ राहण्यासाठी यांचं खूप मोठं योगदान आहे. जवळपास 30,000 कर्मचारी 2 करोड मुंबईकरांना सेवा देत आहेत. यामध्ये काही कर्मचारी हे कंत्राटी पदावरती देखील आहेत आणि काही हे शासकीय पद्धतीने कामं करत आहेत. यांच्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक सर्वसामान्य माणसानं कचऱ्याचं वर्गीकरण सुका आणि ओला कचरा करून करणं खूप महत्त्वाचं आहे. इतरत्र कुठेही कचरा फेकताना एकदा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे कारण ही स्वच्छता करणारे देखील माणसंच आहेत. त्यांचं आरोग्य देखील महत्त्वाचं आहे कारण ही मंडळी आहेत त्यामुळे मुंबई स्वच्छ राहतीय आणि त्यामुळे मुंबई स्वच्छ आणि सुंदर दिसते. यांची कामं ही अशीच सुरू राहणार आहेत कारण यांना मुंबई स्वच्छ करायची आहे आणि या मुंबईला पुन्हा एकदा जगाच्या पातळीवर स्वच्छ मुंबई म्हणून दाखवायचं आहे. मात्र आपण देखील त्यांना तेवढंच स्वच्छ मनाने त्यांना आदर दिला पाहिजे, सन्मान केला पाहिजे आणि इतरत्र कुठेही कचरा फेकताना एकदा विचार केला पाहिजे की हा कचरा उचलणारा देखील आपल्यासारखाच कुणीतरी माणूस आहे आणि त्या माणसाला प्रत्येकानं सलाम केला पाहिजे. तर हे होते मुंबईतले खरे हिरो जे घाणीमध्ये राहूनसुद्धा इथे शहर स्वच्छ करतायत आणि त्यामुळे प्रत्येक जणाचं आरोग्य आणि प्रत्येक जण मोकळा श्वास घेतं. या सगळ्यांना मॅक्स महाराष्ट्राकडून सलाम. तुम्ही पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र.